आमचे माननीय मुख्यमंत्री मोदय एका अतिशय तेजस्वी पुरुषाचे वारसदार आहेत माननीय हिंदुर्धा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत आज ते सभागृहात नाही आहेत आमच्या त्यांना खूप शुभेच्छा आहेत त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी आमची शुभेच्छा आहे पण अध्यक्ष मोदय काय अवस्था राज्याची झाली आहे खरं म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांना देखील राज्याची अवस्था पाहून स्वर्गामध्येही वेदना होत असते असं म्हणतात जो न देखे रवी व देखे कवी म्हणजे सूर्य जे पाहू शकत नाही ते कवी पाहू शकतो अध्यक्ष महोदय कवी श्रेष्ठ विवा शिरवाडकरांनी म्हणजे कुसुमाग्रजांनी एक भावना लिहून ठेवली आहे स्वातंत्र्य देवीची विनवणी ही कविता लिहिताना त्यांनी हा विचारच केला नसेल की अशी परिस्थिती या ठिकाणी येईल सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे खाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका जनसेवेस्तव असे कचेरी ती टाकूची नसे गुहा मेजा खालून मेजावरून द्रव्य कुणाचे लुटू नका सत्ता तारक सुधा असे पण सुरा ही मादक सहज बने करीन मंदिरी मी मधिर आलय अशी प्रतिज्ञा करू नका अध्यक्ष मोदय पुढे ते म्हणतात प्रकाश पेरा आपल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका आज हे जे शब्द कुसुमाग्रजांनी लिहिले आहेत याची आठवण या सरकारला करून देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय कारण या ठिकाणी आज आम्हाला मदिरा जास्त प्रिय वाटते मदिरा विक्री ही आम्हाला जास्त जवळची वाटते कचेरी डाकूंची गुहा नाही हे जे या ठिकाणी कुसुमाग्रजांनी सांगितलं त्याची उजळणी या सरकारला करण्याची वेळ अध्यक्ष मोदय या ठिकाणी आले आहेत